नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेला आलेले काही प्रश्न अभ्यासणार आहोत. पा विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2018 या वर्षीच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे, दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा. अतिशय सोपा प्रश्न आलेला आहे पा परीक्षेमध्ये. त्याला पर्याय दिलेले 4, उगम, निगम, संगम आणि दुर्गम. हां बरोबर, तर पर्याय क्रमांक 3 संगम हा पर्याय या प्रश्नासाठी योग्य राहील. पुढचा प्रश्न आहे पा विद्यार्थ्यांनो, उपकाराखाली दबलेला या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. हा प्रश्न फेब्रुवारी 2019 परीक्षेमध्ये आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत कृतज्ञ, अपकार, पोरका आणि मिंधा. तर उपकाराखाली दबलेला म्हणजे कोण? मिंधा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिंधा. हे देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणत्या पर्यायातील अक्षर समूहाने तयार होईल? हा प्रश्न फेब्रुवारी 2020 परीक्षेत आलेला आहे. अक्षर समूहासाठी 4 पर्याय दिलेले खाली. पहिला पर्याय आहे मईस. या अक्षर समूहातून समई हा शब्द तयार होतो. दुसरा जो पर्याय आहे दानपदी. या अक्षर समूहातून नंदादीप हा शब्द तयार होतो. त्यानंतर तिसरा शब्द पर्याय आहे रजनीन. मग या अक्षर समूहातून निरंजन हा शब्द तयार होतो. आणि चौथा पर्याय आहे नमलावादी. या अक्षर समूहातून लामन दिवा हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मग हे तिन्ही पर्यायाचा जर विचार केला तर आपल्याला हे तिन्ही पर्याय आपल्या प्रश्नासाठी योग्य नाहीत. मग देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा, तेवत म्हणजे सतत चालू राहणारा दिवा म्हणजे नंदादीप. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न आहे ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. हा प्रश्न ऑगस्ट 2021 बोर्डाच्या परीक्षेत आलेला आहे. पर्याय दिलेले मासिक, पाक्षिक, नियतकालिक आणि वार्षिक. तर पहा, मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे, पाक्षिक म्हणजे दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे, नियतकालिक म्हणजेच काय तर ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे म्हणजे नियतकालिक, आणि वार्षिक म्हणजे दरवर्षी प्रसिद्ध होणारे म्हणजे वार्षिक. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नियतकालिक. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकाचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. अजूनही तुम्ही या घटकाचा अभ्यास अधिक सखोलपणे करून येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवा. धन्यवाद.